ताज्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना आता पुणे मुंबई दिल्लीला जायची गरज नाही. वज्रधारी करिअर अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आली आहे शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण असणारी अद्यावत आणि सुसज्ज अभ्यासिका. अभ्यासिकेची वैशिष्ट्ये: 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश, स्वतंत्र कंपार्टमेंट, हाय स्पीड वायफाय, CCTV, लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुला मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि स्वच्छता ग्रहाची सोय. तेव्हा आजच भेट द्या वज्रधारी करिअर अकॅडमी, जय माता दी बिल्डिंग, हिमालय कोल्ड्रिंक्स शेजारी, लेंगरे रोड, विटा. आमदार साहेब, आटपाडीला उपजिल्हा रुग्णालय आणता मग विट्याने काय घोडं मारलंय? प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्क प्रमुख दत्तकुमार खंडागळे. आटपाडी तालुक्यासाठी आमदार अनिल बाबर यांनी उपजिल्हा रुग्णालय मंजूर केले आहे. विट्यासाठीही उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्क प्रमुख दत्तकुमार खंडागळे यांनी केली आहे. आमदार बाबर हे खानापूर आटपाडी या मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी आटपाडी तालुक्याप्रमाणेच खानापूर तालुक्यातही उपजिल्हा रुग्णालय मंजूर करायला हवे. विटा शहराने व खानापूर तालुक्याने काय घोडं मारलंय असा सवालही त्यांनी यावेळी केला. विटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आळसंदे येथे हलवण्यात आल्याने सदर जागेवर उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यात यावे अशी मागणी यापूर्वी दत्तकुमार खंडागळे यांनी केली होती. चला पाहूयात काय म्हणाले दत्तकुमार खंडागळे. खानापूर मतदारसंघाचे आमदार माननीय अनिलभाऊ बाबर यांनी आटपाडी तालुक्यासाठी उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून आणलं आणि त्यासाठीचा 21 कोटीचा निधी आणल्याचं समजलं. खरं तर ही बाब कौतुकास्पद आहे आणि त्यासाठी आमदार अनिलभाऊ बाबर यांचे अभिनंदन करावे लागेल. प्रहार जनशक्ती पक्षाकडून यासाठी आमदार अनिलभाऊ बाबर यांचे आम्ही अभिनंदन करतो. पण विट्यानं काय घोडं मारलं आहे? काही दिवसापूर्वी आम्ही विट्यात उपजिल्हा रुग्णालय करा अशी आमची मागणी आहे. आज खानापूर तालुका आणि विटा शहर या सगळ्याची लोकसंख्या बघता आणि इथल्या आरोग्याच्या सुविधा बघता विट्याला उपजिल्हा रुग्णालय तातडीचे आणि अत्यंत निकडीचे आहे आणि विट्यात उपजिल्हा रुग्णालय झालेच पाहिजे यासाठी आमदारांनी प्रयत्न केले पाहिजेत. आटपाडीला करताय, आटपाडी तुमचाच मतदारसंघ आहे, खानापूर पण तुमचाच मतदारसंघ आहे, हे दोन्ही तालुके तुमच्या मतदारसंघातले आहेत. इथल्या जनतेच्या जीवनमरणाचा हा प्रश्न आहे. 2 महिन्यापूर्वी सूर्यनगरच्या एका लहान मुलाला सर्पदंश झाला, त्याला तिथून पळत सरकारी हॉस्पिटलला नेलं, तासगाव रोडच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं, पण तिथं त्याला व्यवस्थित उपचार मिळाले नाहीत. त्यानंतर इथल्या खाजगी हॉस्पिटलला आणलं, परत ते कराडला त्याला दाखल करण्यात आलं. बऱ्याच वेळा ग्रामीण रुग्णालयात पेशंटला दाखल केलं जातं, मलमपट्टी केली जाते आणि सांगलीला हलवा म्हणून सांगितलं जातं. ज्या लोकांची कुवत असते, क्षमता असते, ते सांगलीला, कराडला, पुण्याला घेऊन जातात. पण ज्या सामान्य माणसाची क्षमता नसते, ज्याची आर्थिक परिस्थिती नसते, त्यांची अवस्था फारच बिकट होते. या लोकांना टाचा घासून मरण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे माननीय आमदारांनी स्वतः जातीनं लक्ष घालून विट्यासाठी उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून आणावं अशी आमची मागणी आहे. आत्ताच्या कोरोनाच्या परिस्थितीत आपण हॉस्पिटल किती महत्त्वाचं आहे हे सर्वांना समजलं. स्वतः आमदारांना पण कोरोनाची लागण झाली, त्यांनाही अनेक कार्यकर्त्यांचे फोन येत होते. कोरोनाच्या काळात बेड उपलब्ध होत नव्हते. कारव्याच्या माजी सरपंचाचा जीव गेला, वेळेत बेड उपलब्ध झाला नाही, त्यामुळं कारव्याचे माजी सरपंच दगावले. आत्ताच आपले वाळूज हायस्कूलचे मुख्याध्यापक, काल परवाचीच घटना आहे, गायकवाड सरांचा कोरोनाने बळी गेला. या तालुक्यात जवळपास 75 लोकांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. मला वाटतं भारतातली सर्वाधिक ही संख्या आहे, म्हणजे सर्वाधिक विक्रमी मृत्यूदर हा खानापूर तालुक्याचा आहे. जर इथं व्यवस्थित बेड असते, चांगलं सुसज्ज हॉस्पिटल असतं आणि उपजिल्हा रुग्णालयासारखी सुविधा इथं असती तर एवढे बळी गेले नसते असा आमचा ठाम दावा आहे. त्यामुळे माननीय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी खानापूरसाठी आणि विटे शहरासाठी उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात यावं. जर इथं उपजिल्हा रुग्णालय होत नसेल तर येणाऱ्या काळात आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, प्रसंगी उपोषण करू, आमरण उपोषण करू, पण विटे शहरासाठी आणि खानापूर तालुक्यासाठी उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालंच पाहिजे अशी आमची ठाम मागणी आहे. ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स,
या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत।